नमस्कार, मी लक्ष्मण। आपण पाहताय आपला आवाज, आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आता घेऊया देशभरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा। महाविकास आघाडीची मते फुटल्याने भाजपचा विजय झालाय। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला मतदारसंघांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस आणि शिवसेनेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे। नागपूरमध्ये माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यामध्ये वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत। येत्या 6 महिन्यामध्ये 3 वर्ष व त्यापुढील वयोगटातील मुलांसाठी सिरम कडून लस उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिली माहिती। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अथवा त्यांच्या इतर कोणत्याही सहकाऱ्यांनी आपल्याला बार अथवा अन्य कोठूनही पैसे वसूल करण्यास सांगितले नव्हते, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजेने चांदीवाला आयोगासमोर दिला जबाब। मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू झरारचा पूंछमध्ये खात्मा। गेल्या अनेक वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड असलेला दहशतवादी अबू झरारचा अखेर जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमधील सुरणकोटमध्ये भारतीय सुरक्षा दलांना खात्मा करण्यात यश आलंय। मंगळवारी लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये अबू झरारला कंठस्नान घालण्यात आले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या पुणे दौऱ्यावरती। शहरातील सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारपासून 3 दिवस पुणे दौऱ्यावरती आहेत। शहराध्यक्ष वसंत मोरे, सरचिटणीस किशोर शिंदे, शहराध्यक्षा वनिता वागसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। भाजपकडून घोडेबाजार झाल्याचा नाना पटोलेंनी आरोप केला आहे। अकोला आणि नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या बाजूने निकाल लागला असला तरी दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। आरोप म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉक्टर प्रितीश देशमुख याने पेपरच्या मोबदल्यामध्ये एजंटाकडून एका विद्यार्थ्यामागे 10 लाख रुपये लाटण्याचा डाव रचला होता। त्यासाठी त्याने एक सूत्रबद्ध योजना आखल्याचे आणि पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता, अशी माहिती तपासामध्ये झाली उघड। केंद्र सरकारने 200 इथेनॉल प्रकल्पांना दिला परवाना। राज्यामध्ये सहकारी खासगी साखर कारखाने आणि केवळ इथेनॉल उत्पादन घेणाऱ्या प्रकल्पांची सध्याची एकूण संख्या 133 इतकी आहे। केंद्र सरकारने आता नव्या 200 इथेनॉल प्रकल्पांना परवाना दिला आहे। त्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांचे प्रमाण कमी असून खासगी व स्टँड अलोन प्रकल्पांचा वाटा अधिक असल्याची साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली माहिती। पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून म्हणजेच म्हाडाकडून विविध उत्पन्न गटांतर्गत सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे। शहरासह जिल्ह्यातील अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील 5183 पात्र कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणेचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली। भारताला स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण होत असताना स्वराज्याबरोबरच सुराज्यही तितकेच महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे केले। जनतेने मुलींच्या शिक्षणावरती आणि त्यांच्या विकासावरती अधिक लक्ष द्यावे असे आवाहन देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे एका कार्यक्रमात केले आहे। भारतीय जनता पक्षाच्या निलंबित आमदारांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही। विधिमंडळाला 1 वर्ष निलंबनाची शिक्षा कमी करण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट करताना न्यायालयाने या आमदारांना विधिमंडळाकडे याचिका दाखल करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। तसेच महाराष्ट्र सरकार आणि विधिमंडळ यांनाही नोटीस बजावत या प्रकरणी म्हणणे सादर करण्यास सांगितले। अशाच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आपला आवाजला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा, तसेच फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।